आपल्या या गिरण गावामध्ये गणेश उत्सव अगदी थाटामाटामध्ये उत्सव साजरा केला जातो आणि त्या उत्सवाचं नेमकं कसं सादरीकरण असेल आणि काय करतात हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत, चला तर या, किरणजी टाके साहेब आहेत. संपूर्ण गिरण गावामध्ये आज नव्हे तर खूप वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. त्यापैकीच आपला हा घोडपगावचा राजा घोडपगाव सार्वजनिक मंडळ यंदा 89वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळाची ख्याती अशी आहे की या मंडळामधून अनेक खेळाडू, अनेक कलाकार, अनेक राजकीय व्यक्ती या मंडळात काम करत असतानाच उदयास आले आणि आजही ते कार्यरत आहेत. या मंडळाची खूप वर्षापासून ज्या 89 वर्ष शतकाकडे वाटचाल करीत आहे आणि नक्कीच या मंडळाकडे बघून मंडळात काम करण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात. एवढं सांगेन की घोडपगावचा राजा कोणकोणते सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य केले जातात. आजपर्यंत घोडपगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. आता ह्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केलेले आहेत. खेडेपाडी गावागावामध्ये जाऊन अनेकांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप सुद्धा मंडळाच्या वतीने करण्यात येते. दरवर्षी विभागातील जास्तीत जास्त मार्क्स मिळवणाऱ्या म्हणजे 90%च्या वर मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सुद्धा घोडपगाव सार्वजनिक मंडळाच्या वतीने करण्यात येतो. विसर्जन आता थोडे दिवसावरतीच आहे, तर गणेश भक्तांना काय आवाहन करायचं सुरक्षिततेच्या बाबतीत? मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करेन की नक्कीच गणपती बाप्पाचं आगमन जसं जल्लोषात करतात तसं विसर्जन मिरवणुकी जल्लोषात झाली पाहिजे. परंतु कुठेही विसर्जन मिरवणुकीला गालबोट न लागता प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची आणि समाजामध्ये शांतता ठेवून राहावी, टिकवावी याचं भान विसरू नये एवढं मी गणेश भक्तांना सांगेन.